आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईत उच्चांकी तापमानाची नोंद. उष्णतेमुळे मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं. नागरिकांनी उष्णतेपासून काळजी घ्या, आरोग्य यंत्रणेकडून आवाहन. मुंबईत वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. प्रवाशांच्या संख्येत 6 लाखांनी वाढ. गोरेगाव मालाड कांदिवलीमध्ये 23 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास पाणी पुरवठा बंद. पालिकेतर्फे 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. हिल रोडवरील बेकायदा आणि विनापरवाना अनधिकृत फेरीवाल्यांवर हायकोर्टाच्या कारवाईचे आदेश. उच्च न्यायालयाचा वांद्रे हिल रोडवरील फेरीवाल्यांना झटका. पोलिसांची मदत घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना. मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. मुंबईतील पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी. चटे क्षेत्रफळाअभावी अडचण निर्माण. नियमावलीत सुधारणा करण्याची राज्य शासनाकडे मागणी. मालमत्ता करापोटी 3500 कोटी जमा. मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाचे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जोरदार प्रयत्न. 1200 कोटी रुपये मालमत्ता कराची रक्कम अद्यापही बाकी. मुंबईतील सर्व नाले आता बंदिस्त होणार. मजबूत प्लास्टिक आवरणासह लोखंडी जाळ्यांनी नाले बंदिस्त करण्यात येणार. नाल्यात टाकण्यात येणाऱ्या कचरा रोखण्यासाठी पालिका प्रशासनाचा निर्णय. आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त. गोरेगाव विक्रोळी पवईतल्या 1000 घरांसाठी जून जुलैमध्ये जाहिरात निघणार असल्याची माहिती.